आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषिक्रांती 2020 चा सोमवारी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला। यावेळी बांबू, सुपारी, भात पीक, काजू आदी पिकांमधील प्रगतशील शेतकऱ्यांचा आमच्या अभियानाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। कोरोनाशी लढा चालू ठेवण्याबरोबरच कोकणच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आतापासूनच प्रयत्न होण्याची गरज आहे। याच भूमिकेतून कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह नव अभियान कृषिक्रांती 2020 घेऊन आलंय। बेरोजगारी आणि उपासमारीच्या समस्येला तोंड देण्यासाठी आतापासूनच सज्ज राहायला हवं। कोकण वासियांच्या आणि पर्यायानं कोकणच्या अर्थकारणाला ऊर्जितावस्था आणणं अत्यंत गरजेचं आहे। यात सामाजिक जाणीवेतून कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह कृषिक्रांती 2020 हे अभियान घेऊन आलंय। मान्यवरांच्या हस्ते या अभियानाचा शानदार शुभारंभ झाला। जिल्हा मध्यवर्ती बँक, भैरी भवानी प्रतिष्ठान आणि लुपिन फाउंडेशन यांचे या अभियानाला सहकार्य लाभले। या अंतर्गत बेरोजगारांना शेतीकडे वळवणे, जास्तीत जास्त जमीन शेतीखाली आणणं, अत्याधुनिक तंत्र वापरून उत्पादन वाढवणं आणि कोकणच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत चांगलं स्थान निर्माण करणं यासाठी विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत। या सर्व उपक्रमांमध्ये आमचे मार्गदर्शक असणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा आमच्या या अभियानाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून सन्मान करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथील प्रगतशील शेतकरी फ्रान्सिस डिसोजा यांनी आपल्या कौशल्य व मेहनतीनं कृषी क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं। बांबू पिकाची लागवड करून एक पाऊल आर्थिक उन्नतीच्या दिशेनं पुढे टाकलंय। डिसोजा यांनी 40 वर्षांपूर्वी बांबू लागवड सुरू केली। त्यांच्याकडील 19 एकर क्षेत्रात त्यांनी ही बांबू लागवड केली। देशात आणि परदेशातील नागरिकांनीही डिसोजा यांच्या या बांबू शेतीला भेट दिली आहे। बांबू पिकांचे ब्रँड अँबेसेडर म्हणून त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। जिल्हा परिषद अध्यक्षा समिता नाईक यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। फ्रान्सिस डिसोजा, कोलगाव सावंतवाडी। मी बांबूची शेती तर्फे 45 वर्षापासून बांधावरचे बांबू लावण्याचा प्रयत्न केला। नंतर 35 वर्षापूर्वी बांबू शेती म्हणून अशी एकसारखी सलग शेती केली आणि त्यापर्यंत इतर झाडं पण लावली, म्हणजे आपूस ची कलमं आहेत, माडाची झाड बागायती आहे, काजूची कलमं आहेत, सर्व जातीची झाडं लावलेली आहेत। आणि पण बांबू हे अत्यंत चांगलं उत्पन्न, म्हणजे त्याला काय पाणी लागत नाही, काय नाही, खत घातलं तरी चालतं, नाही घातलं तरी चालतं। आणि त्याच्यामधून रोजगार निर्मिती होते, कारण तोडायला वगैरे माणसं लागतात, ती त्याच्यामधून निर्माण होतं, हे त्यांना मजुरी मिळते आणि आपल्याला पाहिजे त्यावेळी गिराईक मिळतं, मार्केट आहे त्याला, त्यावेळेस कुठल्याही टायमाला गेलं तरी मिळतं। आता नंतर मी आता काय केलं की 40 वर्षापूर्वी झाडं लावलेली होती, त्याच्यात कलमं, आपूसची कलमं, काजूची कलमं, माडाची बाग आहे, तर त्याच्यात पण मी संपूर्ण आता आतमध्ये बांबू लावलेले आहे। कारण का की ती झाडं वर गेल्यामुळे बांबू खाली राहतो आणि ती झाडं वर आपण म्हणून फळं लागतात, कुठलं नाही लागलं तरी बांबूपासून दरवर्षी उत्पन्न मिळतं। कृषी क्षेत्रातूनच आर्थिक विकास होऊ शकतो ही विकासाची नेमकी नाळ पकडून सिंधुदुर्गात बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देणारे कात्या उद्योगासहित फळ प्रक्रिया, काजू युनिट आदींच्या माध्यमातून आतापर्यंत कोणतीही सत्ता किंवा मोठं राजकीय पद नसताना सुमारे 13 कोटी रुपये उद्योजक एम के गावडे यांनी कोकणात आणले। कृषी तज्ज्ञ तथा कृषी उद्योजक एम के गावडे यांचाही कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आमच्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषिक्रांती 2020 अभियानाचे कृषी तज्ज्ञ म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला। जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। सगळ्यात पहिलं सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलचं मनपूर्वक अभिनंदन। सागर चव्हाण साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे वेगळं जे आम्ही बघतोय दृकश्राव्य किंवा टेलिव्हिजन, कारण 2005 माझी सह्याद्री वाहिनीवर मुलाखत झाली होती की शेती माझी फायद्याची, आणि आज 2020 सावंतवाडीमध्ये मी त्याच विषयावर बोलण्यासाठी म्हणा किंवा माझा सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करत असताना
मी दोनच नाही एकच मिनिट बोलतो, कारण मला बोलण्यासारखं जे आहे ते खूप आहे आणि ते कधीतरी सागर चव्हाण साहेबांना विनंती करून तुमच्या चॅनलवर कधीतरी माझी मुलाखत म्हणा किंवा माझं माझ्या मनात काय आहे ते सांगू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता सांगितलं ते फ्रान्सिस डिसोझा असतील, ते आपण लोक कोकणातला शेतकरी हा प्रगतिशील किंवा या ठिकाणी कमर्शियल होत नाही आहे हा सगळ्यात मोठं दुखणं आहे. की त्याने नारळाची शेती करताना आज 100 नारळाची झाडं असणारा माणूससुद्धा सांगत नाही किंवा सांगू शकत नाही की मी या 100 झाडापासून अमुक नारळ काढतो आणि त्याच्यातले अमुक विकतो आणि त्याच्यातनं अर्थार्जन इतकं रुपये होतं हे जोपर्यंत आम्ही सांगणार नाही. भात अमुक गुंठे शेती केली आणि त्याच्यात इतकं पिकवलं आणि त्याच्याबद्दलं मी इतकं विकलं आणि इतके पैसे मिळाले हे ज्या दिवशी त्यांना ते जमेल त्या दिवशी आपला सिंधुदुर्गातला शेतकरी म्हणा किंवा आपला युवक हा कुठल्या पुण्या मुंबईमध्ये जाणार नाही, कारण जे आमच्याकडे आहे ते कुठेही नाही. मी एक 20-15 अर्ध्या मिनिटात तुम्हाला सांगतो, आम्ही भात पेरलं, भाताचे भात जाऊन लागणे झाल्यानंतर तिथेच भुईमुग अर्धा पेरला, भुईमुग काढला आणि ताबडतोब बाजरी पेरली जी आत्ता पावसात गुरांसाठी पाहिजे. 70 जनावरं मी जेव्हा सांगतो माझ्या घरी किती जनावरं आहे 70 जनावरं आहे सांगतो तर लोक थोडंसं विजयामध्ये होतात आणि त्या 70 जनावरांमध्ये मी जो पश्चिम महाराष्ट्र यूट्यूबवर तुम्ही बघू शकता ते माझ्याकडे 1.5 एकरमध्ये सुपर नेपियर आहे. इथे 60 दिवसामध्ये 12 ते 13 फूट वाढतं आणि तुम्हाला हिरव्या चाराचा प्रॉब्लेम येत नाही. 700-800 काजू लावताना त्या काजूला पाणी दिल्यानंतर काय होतं मी एका अगदी स्पर्श करत जातोय की या ठिकाणी काजू मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत काढता आला पाहिजे तर त्याचं पाण्याचं नियोजन काजू बरोबर केलं पाहिजे. काजू आमच्याकडचं आणखी एक सांगितलं पाहिजे चॅनलवर की दुर्दैव असेल की आपल्या कोकणातून जितके आमदार गेले त्याच्यातला एकही शेतकरी नाही, तर तो शेती असेल तर तो शेती करत नाही. आणि एखादा सतीश जावंदारका आमदार शेतीबद्दल आवड असलेला गेला पाहिजे, कारण तो त्या अधिवेशनात बोलले आणि त्याला आमचं दुखणं माहिती आहे, दोडा मार्गाचा काय प्रॉब्लेम, रिंगोरल्याचा काय आणि वैभववाडीचा काय हे ज्याला माहिती आहे तोच माणूस त्या हाऊसमध्ये बोलू शकतो. आणि तो ते जोपर्यंत बोलत नाही आपण त्यांचं लालबहादूर शास्त्रींचा फोटो दाखवला पण त्याचबरोबर वसंतराव नाईक जे जय जवान जय किसान जो आपला 70-च्या आणि ह्याच्यामध्ये जो हे होता ते खरे जनक महाराष्ट्राला जर सुभत्ता देणारे तुम्हाला कोणाला किती आठवत असेल मला माहीत नाही पण त्या IR-8 आणि ते टायचुंग अशा ज्या दोन सुधारित जाती त्यावेळी आणल्या गेल्या त्यावेळी काजू लागवड झाली ही 70-च्या दशकामध्ये आणि त्याच्यातून थोडा मार्ग असेल वेंगुरला असेल काही प्रमाण थोडं मालवण असेल हे सुरुवात झाली. आणि मग आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून त्यांनी जे 100% जे म्हणजे रोजगार हमी याच्यामधून फक्त कोकण समृद्ध झालं नाही तर विदर्भ आमच्यापेक्षा जास्त झाला. तिथे संत्रांच्या बागा मोसंबीच्या बागा उभ्या राहिल्या आणि मी तुम्हाला सांगतो 70-85 मध्ये 3 पैसे डझन संत्र होती जे आज आपण 70-80 रुपये किलो घेतो, कारण NHMच्या माध्यमातून तिथे प्रक्रिया अनेक उद्योग निघाले आणि त्याच्यातनं हे झालं. मी आत्ता थांबतो आणि मला माझा जो सत्कार केला त्याबद्दल आणि मला अनेक नारळाचं असेल कमर्शियल असेल भात असेल मी स्वतः असा एक शेतकरी आहे की मी कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपयाचा भात विकतो आणि त्याच्यात तुम्ही माझी शेती किती विचारलात भात शेती तर ती 1 एकरपेक्षा जास्त नाही आहे. मी बाकी जे काही आहे त्या तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट शेती म्हणा किंवा खंड म्हणा आमच्या जुन्यामध्ये तसं आम्ही शेती करतो. शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे, जमिनीतली 1 इंचभर सुद्धा खाली राहता कामाने ऊस होऊ शकतो हे कोकणातल्या शेतकऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे आता. आणि जमीन विकू नये असं आपल्या जनातलं माध्यम मी माझे आता चाकरमाने आले आणि शासनाने काय करावं असं जर तुमच्या चॅनलमधून मांडणार असाल तर आमचे जे काही 31 7 12 आहेत 31 7 12 चे भाग होणं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल 7 12 होणं ही अगदी काळाची गरज आहे. ती तेवढी आम्हाला शासनाने जर मदत केली थोडेसे जर आपल्या फीज कमी केल्या आणि ते तसं होऊ शकलं इझी तर या ठिकाणी आज निश्चित सांगेल की जे चाकरमानी येत आहेत ते परत जाणार नाहीत आणि ते जाऊ नयेत अशा तऱ्हेची अपेक्षा मी करतो. तुम्हाला धन्यवाद देतो सगळ्या आजच्या 2020 कृषी क्रांतीच्या दिवशी माझ्या ज्या शेतकऱ्याचा जो भूमिपुत्र आहे जो शेती आहे डिसोजासारखा आता ठिकाणी आज बांबूसारख्या शेतामध्ये करतो त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. पिक
कर्नाटकातील प्रगतशील शेतकरी म्हणून कुडाळ तालुक्यातील सहाराप येथील शरद थोरी यांची ओळख आहे। गेली 35 वर्ष त्यांनी भात शेतीतून आपली आर्थिक उन्नती साधली। स्वतःची 8 एकर जागा लीजवर 32 एकर जागा घेऊन 40 एकर जागेत थोरी यांनी भात शेती केली आहे। पावसाळी आणि उन्हाळी ही दोन्ही पिके घेतात। भाताच्या 30 जाती स्वतः धुरी यांनी विकसित केल्या। कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 अभियानाचे भात पिकाचे ब्रँड एम्बॅसेडर म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला। जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून माझा पहिल्यांदाच हा असा सत्कार होत आहे आणि आमच्या साहेबांसमवेत असं आणि कृषी खात्याचे साहेब यांच्या मार्फत लुपिन फाउंडेशन म्हणजे ज्या ज्या व्यक्तींनी मला हा सहकार्य केलं आणि ह्या स्टेजपर्यंत मी आलो त्याच्याबद्दल हे सगळे माझे साहेब हजर आहेत त्याचा मला अधिक अधिक आनंद होतो आणि सिंधुदुर्ग लाईव्हला मी माझ्यातर्फे धन्यवाद देतो की असे होतकरू शेतकरी पुढे आले तर आपली आपल्या जिल्ह्यातील जे मुंबईला ओढाजो जातोय ती आपल्या इथे आपल्या जिल्ह्यामध्ये काही ना काहीतरी उत्पन्न करून स्वतः चरितार्थ चालू शकतील हे मी माझ्या उदाहरणावरून देऊ शकतो आणि म्हणून मी जे आज काय घडलो ते ह्या मातीमुळेच घडलो। मी मूळचा मुंबईचा पण इथे 20 वर्षांनी येऊन आज जी क्रांती केली ही सर्व साहेबांनी बघितलेली आहे आणि माझी चिकाटी आणि जिद्द ह्या जोरावर मी आज ह्या स्टेजला पोहोचलो। मालवण पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या घुमडेगावचे रहिवासी भाऊ सामन यांनी सुपारी पिकातून आपली आर्थिक उन्नती केली आहे। सामन यांनी वडिलोपार्जित असलेले सुपारी पीक त्यांनी पुढे सुरू ठेवलं। 5 एकर क्षेत्रात त्यांनी सुपारी पिकासह कोकमचं उत्पादन घेतलंय। सुपारीचे लक्षणीय उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी भाऊ सामन यांचा कृषी क्रांती 2020 अभियानाचे सुपारी पिकाचे ब्रँड एम्बॅसेडर म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला। भैरी भवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतुल रावराणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। आज जगातली आणि पर्यायाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जर कोरोना ही परिस्थिती बघितली तर आज संपूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा बेकारी निर्माण झालेली आहे आणि इथला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो भूमिपुत्र आहे हा भूमिपुत्र पुन्हा मुंबईतून सिंधुदुर्गात यायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा हा इथला जो तरुण शेतीकडे वळावा यासाठी आपण जो सिंधुदुर्ग लाईव्हने हा कार्यक्रम ठेवलेला आहे हा खरोखर कौतुक आहे आणि म्हणून मी आपले अभिनंदन करतो। आम्ही घुमडेगावामध्ये माझी वडिलोपार्जित शेती आहे आणि या शेतीमध्ये आम्ही इतर पिकांबरोबर सुपारीचं सुद्धा पीक घेतो आणि आज जर पाहिलं तर सुपारी ही फायदेशीर झालेली आहे आणि नवीन नवीन इतर आपल्या दापोलीचं कृषी संशोधन केंद्र असेल वेगवेगळ्या नवीन जाती या सुपारीच्या काढलेल्या आहेत श्रीवर्धन असेल मंगला असेल आणि त्याचं जर उत्पन्न घेतलं तर साधारण 1 एकरमध्ये 400 झाडं लागतात सुपारीची आणि साधारण 1 सुपारी 4 ते 5 किलो सुपारी एका झाडापासून मिळते 1200-1300 किलो वर्षाला सुपारी मिळू शकते आणि साधारण 2.5 लाखापर्यंत 1 एकरमधून आपण उत्पन्न घेऊ शकतो अशा प्रकारे म्हणून माझं सगळं आणि त्याच्यामध्ये आपण अंतर्गतसुद्धा पिकं घेऊ शकतो मग ह्याचे असतील मसाल्याची जी झाडं असतील जायफळ असेल लवंग असेल तेसुद्धा आत आंतरपिकून घेऊ शकतो पण हे सगळं करत असताना उत्पन्न उशिरा मिळत असल्यामुळे सुपारीच्या लागवडीबरोबरच आपण जर केळीची लागवड केली त्याच्यामध्ये तर आपण 2 वर्षामध्ये केळीपासून उत्पन्न घेऊन म्हणजे आपला इतर जो खर्च आहे सुपारीचा तो त्याच्यातून आपण वसूल करू शकतो। कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द असेल तर डोंगरातही आपण सोनं पिकवू शकतो हे दाखवून दिलंय दोडामार्ग तालुक्यातल्या शिरवल येथील शेतकरी चंद्रशेखर देसाई यांनी। पडिक डोंगराळ जागेत 150 एकर परिसरात काजू पिकाची लागवड केली आहे। कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत नाही हातात एकही पैसा नसतानाही त्यांनी हे धाडस केलं आणि त्यात त्यांना यशही आलं। त्यांच्या या प्रकल्पाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं मदत केली आहे।
कष्टाने शेती आणि व्यवसायात यश संपादन केलं. यशस्वी शेती करून गोव्यात कामासाठी जाणाऱ्या युवकांनाही एक संदेश दिला. काजूचे सर्वाधिक उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर देसाई यांचा कृषी क्रांती 2020 अभियानाचे काजू पिकाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. लुपिन फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख योगेश प्रभू यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. कोकणात ज्याला पांढरं सोनं असं म्हटलं जातं, ते पांढरं सोनं म्हणजे आपला काजू. अत्यंत उच्च अशा दर्जाचा काजू आपल्या कोकणामध्ये होतो. आणि मी सिंधुदुर्ग लाईव्हचं एवढ्यासाठी अभिनंदन करतो की पर्सनल माझ्या पूर्ण शेतामध्ये जाऊन या टीमने याच्यापूर्वी सर्वे केला, पाहणी केली. माझं या टीमला आणि आपल्या सर्वांना आव्हान आहे की मागच्या 2-3 महिन्यामध्ये हा लॉकडाऊनच्या कामामुळे कोकणातील शेतकरी, मग तो काजू शेतकरी असू दे या नारळ सुपार शेतकरी असू दे, हा अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आला. तर मीडियाला माझी एक अशी एक विनंती आहे की आम्ही टीव्हीवर कुठली बातमी बघतो, मग ती माझा असू दे किंवा TV9 असू दे, आपल्या कोकणातील कुठलीही बातमी ती येत नाही. तर आजच काल पाऊस पडला आणि रालागडीमध्ये पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्याचा ऊस पडला, ती बातमी TV9 आपल्या TV वर आली. परंतु आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांचं लाखो करोड रुपयाचं नुकसान होतं ते कुठेही दिसत नाही, जगाला दिसत नाही. ते आपण मीडियानं दाखवावं आणि त्या निमित्तानं शासनापर्यंत आमच्या वेदना आहेत, त्या वेदना या मीडियाच्या लोकांनी पोचवाव्यात आणि जेणेकरून शासनाची काही मदत, जी काही मदत शेतकऱ्यांना अपेक्षित आहे ती मदत होईल. आणि मी पुन्हा एकदा माझ्या शेतकरी बंधूंना विनंती करतो की हे पांढरं सोनं आहे, हे अत्यंत पडसाळ म्हणजे एकदम नापीक जमिनीवरसुद्धा काजू होऊ शकते. मुंबईकडे किंवा गोव्याकडे 10,000 रुपये आणि 12,000 रुपयाच्या नोकरीसाठी जाण्या न जाण्यापेक्षा माझ्या या योगांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या गावामध्ये राहावं. आमची जी काय आम्ही होतकरू मंडळींनी जे काम केलं आहे त्यांचा आमचा आदर्श घ्या, आमच्याकडनं माहिती घ्या, मार्गदर्शन घ्या. आणि आपल्या बँकेचे अध्यक्ष आमचे सावंतसाहेब आहेत किंवा जे काही कृषी क्षेत्रातील मातबर मंडळी आहेत, या मंडळींचा लाभ घ्या, मार्गदर्शन घ्या आणि आपल्या गावात आपण राहूया आणि सोनं पिकूया, एवढं जे आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी सांगतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्या